भाजप उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री आठवले चंद्रपुरात, राहुल गांधी पंतप्रधान होणार नसल्याचे कवितेतून विधान. वंचित आघाडी म्हणजे वंचितांना दूर करणारी आघाडी असल्याचीही टीका. वंचितांना सत्ता देण्यासाठी मी मैदानात असल्याचा दावा. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री आठवले यांनी शहरातील बापूपेठ भागात एका प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी आपल्या भाषणात आठवले यांनी चंद्रपूर आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान असल्याचे प्रतिपादन केले. भाजप उमेदवार अहिर यांनी सरकारमध्ये उत्तम कामगिरी केल्याचे सांगत आठवले यांनी आपल्या कवितेच्या अंदाजात सभा गाजवली. बाबासाहेबांच्या 1921 मध्ये मांडलेल्या अभ्यासानुसार मोदींनी नोटबंदी केली असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. मोदींनी संविधान बदललं नाही मात्र काँग्रेसला बदलले असे सांगत देशात मोदींची आंधी असेपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होणार नसल्याचे कवितेतून स्पष्ट केले. बहुजन वंचित आघाडी म्हणजे वंचितांना सत्तेपासून दूर करणारी आघाडी असल्याची टीका करताना वंचितांना सत्ता देण्यासाठी मी मैदानात असल्याचा दावाही आठवले यांनी केला. महावॉइससाठी प्रवीण गोंगले, चंद्रपूर. राहुल गांधी यांना मी राहुल गांधी नाही सांगतो. जब तक देश है नरेंद्र मोदी जी की आंधी, जब तक देश में रहेगी नरेंद्र मोदी जी की आंधी, कैसे बनेगी प्रधानमंत्री राहुल गांधी? राहुल गांधी को प्रधानमंत्री बनना यहां बहुत बड़ा मुश्किल है. बहुत बार आप लोग कोशिश कर रहे हैं लेकिन आप 70-80 लोगों नहीं कर सकते. जब तक कांग्रेस पार्टी 200 के ऊपर नहीं जाएगी तब तक राहुल गांधी जी को प्रधानमंत्री बनने का मौका नहीं है. और ये महागठबंधन वाले इतने लोग हैं हाथ ऊपर करके सबको दिखा रहे कि हम सब एक है, लेकिन हर राज्य में इनकी अलग अलग स्कूल है, अलग अलग लड़ रहे हैं. उत्तर प्रदेश में हमारी मायावती बहन और अखिलेश भाई, ये दोनों एक साथ आए हैं. ये भाई बहन एक साथ आए हैं लेकिन बाकी का चाचा लोग उनके साथ नहीं है.